सोलापूर जिल्हा प्रशासनाचा सावळा गोंधळ आता समोर आलाय, कारण शेतकऱ्यांचा 22 वर्षांपासून जमिनीसाठी लढा सुरू आहे. एकाच नावाच्या घोळामुळे प्रशासनानं जमीन ताब्यात घेतलेली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफांनी या प्रकरणामध्ये आता लक्ष घातलं. जमिनीचा विषय निकाली काढण्याचं त्यांनी आता संबंधितांना आश्वासन देखील दिलेलं आहे. आज मी अनेक दिवसांनी आचारसंहिता उठल्यानंतर कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात आलो, त्यांची भेट घेतली आणि मी त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न असा केला की आजच्या आज पुनर्वसन अधिकारी जिल्हाधिकारी प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे पाठवायचा, तिथे मी मदत करेन आणि ही जमीन संपादनातून वगळण्यासाठी ते म्हणजे वस्तुस्थिती आहे. या समनावामुळं हे सगळा घोटाळा झालेला आहे आणि 22 वर्षे या शेतकऱ्यांच्यावर अन्याय झालेला आहे, तो आता दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.